यशासह भरघोस लाभाचा महिना शुभ राजयोगांचा. यशाची साथ कधीच सोडू नये, कारण यश हे कठीण परिश्रमाच्या मागे लपलेलं असतं. ही बाब मेष राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. ते तुमच्यासाठी लाभदायक देखील राहील, कारण तुमच्यासाठी हा राजयोगाचा महिना आहे. नमस्कार, मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण जून 2024 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण मेष राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमी खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती अत्यंत महत्त्वाची ठरते. मेष राशीचे स्वामी मंगळदेव मागील महिन्यात तुमच्या व्यवस्थानातून प्रवास करीत होते, मात्र या महिन्याच्या 1 तारखेला तुमचे राशीस्वामी राशीत प्रवेश करणार आहेत. राशीस्वामी राशीत येणार असल्यामुळे तिथे रुचक राजयोग निर्माण होईल, जो पंचमहापुरुष योगापैकी एक अत्यंत महत्त्वाचा राजयोग मानला जातो. राजयोग निर्माण झाल्यामुळे कोणत्याही कठीणातील कठीण कार्य उत्कृष्टरित्या करण्याची वृत्ती तुमच्यामध्ये विकसित होते. तुमचे राशीस्वामी मंगळदेव हे साक्षात ग्रहांचे सेनापती आहे. ते आपल्या मूळ त्रिकोण राशीत अर्थात तुमच्या प्रथम स्थानात येणार असल्यामुळे या काळात तुमचं कर्तृत्व बहरणार आहे. एरवी देखील मेष रास ही सतत परिश्रम करीत राहते, नेतृत्व घेणारी ही रास आहे. त्यात आता जेव्हा रुचक राजयोग निर्माण होईल तेव्हा तुमच्या कार्यामध्ये परिश्रमामध्ये प्रचंड वृद्धी होणार आहे. वास्तूचं स्वप्न मनात आकार घेईल, त्यासाठी तुम्ही परिश्रम कराल, व्यवसायासाठी देखील प्रचंड परिश्रम कराल. तसंच विविध पद्धतीने अचानक धनलाभाच्या संधी तुम्हाला तुमच्या कार्यामुळे प्राप्त होणार आहेत. विशेष बाब म्हणजे रुचक योग जर तुमच्या मूळ पत्रिकेत असेल आणि आता जेव्हा तो गोचरने निर्माण होतो आहे तेव्हा तुमच्या मूळ पत्रिकेतील राजयोग खूप चांगल्या प्रकारे कार्यान्वित होतो, त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतात. साहजिकच या स्थितीमुळे तुमचं व्यक्तिमत्व अधिक समृद्ध व संपन्न होतं, म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा. धन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी हा महिना लाभदायक म्हणता येईल, कारण या काळात तुमच्या धनस्थानामध्ये अनेक ग्रह गोचर करणार आहेत. गुरु शुक्र बुध रवी असे 4 ग्रह तुमच्या धनस्थानात गोचर करणार आहे. तसंच धनेश असलेले शुक्रदेव धनात विराजमान आहे ही देखील अत्यंत शुभ बाब म्हणता येईल. भाग्येश देखील धनस्थानात आहे, त्यामुळे धनप्राप्तीच्या संधी निर्माण होणं, कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं, त्याशिवाय कुटुंबवृद्धी होणं म्हणजे कुटुंबात एखाद्या नवीन सदस्याचं आगमन होणं यासारखे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील. महत्त्वाची बाब म्हणजे भाग्येश गुरुदेव तुमच्या धनस्थानात आल्यामुळे ते एकटेच अर्थत्रिकोण पूर्ण करीत आहे, ज्यामुळे तुमच्यासाठी धनलाभाच्या अनेक संधी वाढणार आहे, म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा महिना शुभच म्हणता येईल. महिन्याच्या 1 पंधरवड्यात तुम्ही परिश्रमाच्या योजना कराल, 2 पंधरवड्यात त्या योजनेनुसार परिश्रम देखील कराल. एकंदरीत परिश्रमाच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा महिना अत्यंत लाभदायक म्हणता येईल, कारण तुमचे राशीस्वामी मंगळदेव या महिन्यात स्वतः रुचक राजयोग निर्माण करणार आहेत. प्रथम स्थानातून
त्यांची दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर पडेल, ज्यामुळे वास्तू वाहनाचं तुम्ही नियोजन कराल, त्यासाठी परिश्रम देखील कराल, आपल्या वास्तूच्या ध्येयाला स्वप्नाला पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही जेव्हा एखादं ध्येय ठरवून कार्य करतात तेव्हा त्यात निश्चितच यशस्वी होतात. म्हणून जे जातक वास्तू किंवा वाहनाचं स्वप्न पाहत असतील त्यांनी या काळात विशेष प्रयत्न करायला हवे, त्यातून तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होईल. शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा काळ उत्तमच म्हणता येईल. महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुम्हाला आधी घेतलेल्या शिक्षणातून लाभाच्या संधी प्राप्त होतील, त्यानुसार परिश्रम करून तुमची प्रगती देखील घडून येईल. इष्टदेव तुम्हाला सहकार्य करतील, तसंच विवाह इच्छुक वधूवरांसाठी विवाह जुळण्याचे योग निर्माण होत आहे. आयुष्यात नवीन मित्र किंवा मैत्रीण येण्याचे योग देखील निर्माण होत आहे. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक आहे. या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा. आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मेष जातकांना या महिन्यात संमिश्र परिणाम प्राप्त होतील. म्हणजे महिन्यातील पहिला पंधरवाडा हा थोडा त्रासाचा, तर दुसऱ्या पंधरवाड्यात उत्तम आरोग्य हा विषय समोर येतो. ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल, मात्र अत्यंत आवश्यक असल्याशिवाय कर्जाचा विचार करू नये, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल तर पुढील तारीख मिळवण्यासाठी प्रयत्न करणं तुमच्यासाठी उपयोगाचं राहील. हितशत्रूंच्या कारवायांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा महिना अत्यंत सकारात्मक म्हणता येईल. नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर तुमची प्रगती होणार आहे, तसंच त्यातून आर्थिक लाभ देखील तुम्हाला प्राप्त होणार आहे. शेवटी मनुष्य आर्थिक लाभासाठी कार्य करीत असतो, तशा उत्तम संधी या महिन्यात तुमच्यासाठी निर्माण होणार असल्यामुळे या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत. त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या प्रथम स्थानात राशीस्वामी मंगळदेवाद्वारे रुचक राजयोग निर्माण होत आहे, जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत महत्त्वाचा राजयोग मानला जातो. त्यामुळे त्यांचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील. याशिवाय 1 तारखेला गुरुदेव तुमच्या धनस्थानात येऊन अर्थत्रिकोण पूर्ण करणार आहेत, हा देखील मोठा शुभसंकेत म्हणता येईल. याशिवाय लाभेश लाभात असणं हा देखील एक अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणता येईल. या सर्व शुभसंकेताचे तुम्हाला अत्यंत शुभ फळ प्राप्त होणार आहे. या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे कर्मेश आहेत. शनिदेव या काळात तुमच्या लाभस्थानात विराजमान आहेत, तसंच तुमच्या कर्मस्थानावर गुरुदेवांची दृष्टी पडणार आहे. त्यांच्या या दृष्टीमुळे तुमचे कर्म समृद्ध होतील. कर्मेश लाभस्थानात विराजमान असल्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ देखील प्राप्त होणार आहेत. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी पुन्हा एकदा शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे लाभेश देखील आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ते तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे. ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात सर्वच ग्रह शुभफळं देतात, पापग्रह तर तिथे विशेष शुभफळं देतात. शनिदेवांसारखा ग्रह जेव्हा 2.5 वर्षासाठी लाभस्थानात येतो तेव्हा या काळात तो तुम्हाला विभिन्न प्रकारे लाभ देत असतो. थोडक्यात हा काळ तुमच्यासाठी मोठा लाभदायक राहील, म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता जे मेष जातक परदेशात जाऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी तसे शुभ योग निर्माण होतील. याशिवाय विविध प्रकारचे खर्च देखील होताना दिसत आहे. काही खर्च हॉस्पिटलवर देखील होताना दिसत आहे. व्यय म्हणजे खर्च हा आयुष्याचा अपरिहार्य भाग असतो, जो प्रत्येकाला करावा लागतो. म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्यावी व काही प्रमाणात दानधर्म देखील करावे, ते तुमच्यासाठी लाभदायक राहील.
प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही दिवस तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. त्या दृष्टीने या महिन्यात मेष जातकांसाठी 4, 14 आणि 23 हे दिवस शुभ आहेत. म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करा. तसंच 11, 21 आणि 29 जून हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहेत. संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहे. अशुभ गोष्टीची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार जून महिन्यातील उपायांचा विचार केला असता मेष जातकांसाठी वटवृक्षाची पूजा करण्याचा उपाय सुचवण्यात येत आहे. आपल्या धर्मामध्ये वटवृक्षाला प्रचंड महत्त्व आहे. मंगळ दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी या वृक्षाची पूजा केली जाते. विशेषतः 11 मंगळवारी पूजा करीत असताना वृक्षाला जल अर्पण करून 5 वेळा प्रदक्षिणा घालावी. या उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तो एक तुम्ही नक्की करावे. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी जून 2024 कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा. YouTube ची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.